सर्वप्रथम मी स्वागत करतो. सगळ्यांना माहिती की माझ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये जे अंदाज व्यक्त करण्यात आले तशा प्रकारचा निकाल लागला. परंतु हा निकाल लागत असताना अनेकांनी, अनेक राजकीय पक्ष, अनेक नेते, अनेक एनजीओ अशा अनेकांनी एक भूमिका घेतली की बाबा जगामध्ये 5-6 महत्वाची राष्ट्र त्यांच्या भागातल्या निवडणुका त्या ईव्हीएमद्वारे घेत नाही तर डायरेक्ट पेपर वापरतात. मागेही मागणी केलेली होती लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं, परंतु निवडणूक आयोगाने ती मान्य केली नाही. त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा प्रयत्न झाला, तिथेही ती मागणी मान्य केली नाही. आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. आता देशामध्ये काही ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका आहेत. महाराष्ट्राच्याकडे एका वेगळ्या अपेक्षेने त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि हे पाहत असताना या निवडणुका या बॅलेटद्वारे त्या ठिकाणी व्हाव्यात अशा प्रकारची त्या ठिकाणी मागणी आहे. माझी काही एनजीओनी पण अशा प्रकारची पत्रकार परिषद घेतली होती. मधल्या काळामध्ये राज ठाकरे साहेब असतील, त्यांनी सोनियाजींची भेट घेतली, इतर मान्यवरांची भेट घेतली, आमारोपांची पण चर्चा केली. त्याच्यामध्ये आमचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, राजू शेट्टी, जयंत पाटील, शेतकरी कामगार पक्ष सगळेच मान्यवर त्याच्यामध्ये होते. आणि ती चर्चा करत असताना आपण एक भूमिका घेऊन लोकांच्या समोर त्या ठिकाणी गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुणावर गैरविश्वास आहे अशातला भाग नाही, परंतु पारदर्शकपणे निवडणुका झाल्या पाहिजे. निवडणुका होत असताना ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यालाही कळलं पाहिजे की आपलं मतदान आपण त्याच उमेदवाराला केलेलं आहे, त्याच चिन्हाला केलेलं आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारच्या शंका घेतल्या जातात. आपण पण पत्रकार म्हणून काम करत असता तरी अनेकांशी आपले सगळ्यांचे संबंध येतात आणि हे संबंध येत असताना तुम्ही पहा, काही जण म्हणतात चीप ऍडजस्ट केली जाते, त्याच्यामध्ये मशीन कुठं तयार केलं जातं, मग व्हीव्हीपॅट आणि जे आपण बटन दाबतो ते मशीन ईव्हीएम, ह्याच्या व्यतिरिक्त आणखी मशीन असतात, अशा अनेक प्रकारच्या शंका घेतल्या जातात. आणि त्याच्यातनं काही जण अंदाज व्यक्त करतात की बाबा इतक्या इतक्या जागा येतील आणि तशाच प्रकारच्या त्या ठिकाणी जागा येतात. त्याच्यावर शंकेला वाव घ्यायला निश्चितपणे जागा आणि त्याकरता ज्या लोकशाहीमध्ये असं कदापि घडता कामा नये. लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. ठीक आहे, लोकशाही जनतेला ज्यांना बहुमताने निवडून द्यायचं ते जनतेने जरूर द्यावं, त्याचा स्वीकार आजपर्यंत सगळेजण करत आलेले आहेत आणि तशा पद्धतीनं राज्यकर्ते राज्य चालवत आलेले आहेत. पण आता जे संभ्रमाचं वातावरण संपूर्ण देशामध्ये पाहायला मिळतं आणि त्याच्यातल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे अनेक मान्यवर आणि राजकीय पक्ष सोडून इतर पण सामाजिक संस्थांच्या मधले अनेक मान्यवर यांनी पण त्याच्याबद्दल काही शंका उपस्थित केलेली आहे. त्याकरता आमची सगळ्यांची मागणी आहे की बाबा यावेळेस निवडणुका ह्या बॅलेट पेपरद्वारे झालेल्या पाहिजे. मागच्याही काळामध्ये तशा प्रकारच्या निवडणुका झालेल्या होत्या, तेव्हा पण अशा प्रकारचे कधी निकाल एकतर्फी लागले. आपण बघितलं इंदिराजींना एकतर्फी लोकांनी निवडून दिलं, जनता पक्षाच्या लाटे नांदरधारी शेतकरी लोकांनी त्या ठिकाणी निवडून दिलं आणि लोकांनी ते सगळ्या जनतेने मान्य केलं, सगळ्या राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी मान्य केलं. तसं मात्र ईव्हीएमच्या मध्ये मतदान झाल्यानंतर खूप जणांना वाटतं, काही काही तर उदाहरणं अशी आहेत की तो उमेदवार म्हणतो या गावामध्ये माझ्या स्वतःच्या कुटुंबातली 45 मतं होती तरी मला 7 मतं पडली आणि बाकीची मतं मला पडली नाही, असं तर कधीच होत नाही. अशा प्रकारची पण काही उदाहरणं आहेत आणि म्हणून आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही सगळेजण तुमच्या समोर आलेलो आहोत आणि ह्याच्यातून आम्ही जनतेला आवाहन करू इच्छितोय की आपण उद्याच्या काळामध्ये बॅलेट पेपरद्वारेच निवडणुका व्हाव्यात. ही मागणी ही काही राजकीय पक्षाची कुठली मागणी नाही, सर्व लोकां म्हणजे जनतेची मागणी म्हणून ती पुढे यावी आणि जनतेने त्याला प्रतिसाद दिला तर जनतेच्या पुढं सगळेच जण त्या ठिकाणी झुकू शकतात किंवा स्वतःचं मत बाजूला ठेवून त्याच्यामध्ये वेगळा विचार करू शकतात. तशा प्रकारचा विचार करावा त्याच दृष्टिकोनातनं आज ही सगळी पत्रकार परिषद इथं आयोजित करण्यात आली.